केरळमधील वायनाडमध्ये 30 जुलैला अतिवृष्टीमुळे भूस्खलन म्हणजेच जमीन खचून अनेक गावं उद्ध्वस्त झाली आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. या घटनेत 300 अधिक लोकांचा मृत्यू झालाय. वायनाडमधील या अकराळ विकराळ भूस्खलनानंतर चुरालमला येथून संपर्क तुटलेल्या मुंदकाई गावापर्यंत मदत पोहोचवण्यासाठी तातडीने पूल उभारणं गरजेचं होतं आणि याच गरजेच्या वेळी महाराष्ट्राची वाघीण म्हणजेच सीता शेळके या लोकांच्या मदतीला देवासारख्या धावून आल्या. विशेष बाब म्हणजे मेजर सीता शेळके या नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील आहेत. मद्रास सॅपर्स या टीमचं नेतृत्व करणाऱ्या मराठमोळ्या मेजर सीता शेळके यांनी 31 तासांच्या अहोरात्र श्रमानंतर इथे बेली पूल उभारला. या कामामध्ये लष्कराच्या मद्रास सॅपर्सची 70 जणांची टीम कामाला लागली होती. हा बेली पूल उभारल्यामुळे मुंदकाईपर्यंत बचाव व मदत करणाऱ्यांना धाव घेता आली. मद्रास सॅपर्सच्या या टीमचं नेतृत्व करणाऱ्या मराठमोळ्या मेजर सीता अशोक शेळके यांच्यावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. मेजर सीता शेळके या मूळच्या नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील गाडीलगाव येथील रहिवासी आहेत. सीता शेळके या 2012 लष्करात दाखल झाल्या. त्यांनी चेन्नईच्या लष्कराच्या मुख्यालयात प्रशिक्षण घेतलं. आता त्यांची नियुक्ती लष्कराच्या मद्रास इंजिनिअरिंग ग्रुप अर्थात मद्रास सॅपर्समध्ये झाली आहे. अवघड व दुर्गम भागात लष्कराला पोहोचण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम या सॅपर्सकडे असतं. याच तुकडीला वायनाडला बोलावण्यात आलं होतं. कारण होतं मुंदकाई गावापर्यंत पोहोचण्याचं. निसर्गाच्या या कोपाने मुंदकाईवर अक्षरशः आभाळ कोसळलं होतं. डोंगराचा मोठा भाग या गावावर पडला आणि गावात जाण्यासाठीचा पूलही या प्रलयात वाहून गेला. त्यामुळे त्यांचा जगाशी संपर्क तुटला. मदत व बचाव कामासाठी तिथे जाण्याची कोणतीच सुविधा नसताना मद्रास सॅपर्सनं हे काम हाती घेतलं आणि तडीस नेलं. मेजर सीता शेळके यांनी आपल्या टीमसोबत 21 तास क्षणभरही विश्रांती न घेता 19 पोलादी पॅनल्सच्या मदतीने हा पूल उभारला. हा पूल तयार झाला आणि त्यावरून बुलडोझर सीबीसारखी अवजड यंत्रसामग्री रुग्णवाहिका तातडीने मुंदकाई गावाकडे रवाना झाली. मेजर सीता शेळके यांची पुलाची उभारणी करतानाचे फोटो सोशल मीडियावर येताच त्या केवळ केरळमध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये हिरो ठरल्यात. नेटकऱ्यांनी मेजर सीता यांना वाघीण अशी उपमा देत प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करीत गरजूंपर्यंत मदत पोहोचवण्यात केलेल्या कामाचं अगदी तोंड भरून कौतुक केलं आहे.